लोकांना ते व्हिडिओ बघणाऱ्यांना काय वाटतील सर असे कसे बोलायला लागले, सिरियसली घेऊ नका ते माझे चेहरा यांचं बुक केलं त्यांची टिक करते ही अशी डायरी करून ठेवली मी आणि मग बघते पॅकिंग मध्ये हे होतं आणि ते चुकून खराब झालं तर सगळंच खराब होणार ना। थोड़े सगळ्यांचे म्हणजे ब्लाउज पॅकिंग करून देतो आहेत सुरू झाला वाटतं तुमचा कार्यक्रम नित्याचा डायरेक्ट कुठे दिवाळी असो दसरा असो गणपती असो चालूच आहे आपला पॅक करायचा पाठवून द्यायचा लोकांना ते व्हिडिओ बघणाऱ्यांना काय वाटतील सर असे कसे बोलायला लागले सिरियसली घेऊ नका ते माझी चेष्टा काय कारण हे जे कलमकारी ब्लाउज होते ना दिवाळीपासून अजून ऑर्डर चालू आहे आज लास्टचं आहे असं म्हणते आज किती तारीख आहे हा आज दीक्षाचं हळदी आहे 16 डिसेंबरचं हे पॅकिंग करते आता थो कमी झालेत म्हणजे अजून बघू किती आहेत कारण मी जे दिवाळीत ऍड दिले होते म्हणजे ऑफर दिले होते ह्या कलमकारी ब्लाउजला इकतच्या ब्लाउजला त्याच्यानंतर कंटिन्यू जे बुकिंग केले मी त्यांचे पार्सल पोहोचवतच आहे पण मी व्हिडिओ बिलकुल मध्ये बनवले नाही कारण ते जे ऑर्डर घेतले होते तेच करता करता मला काय बोलतात नाकी नवाल्यासारखं झालंय कारण सगळ्यांचे वेगवेगळे माप घेणं सगळ्यांना व्यवस्थित पाठवणं दिवाळीत तर पाठवलेलं एकाचंही मी शूट घेतलं नाही आणि रोजचे 5-6 तर पॅकिंग करते बल्कमध्ये आहे त्याचं काही अडचण आलंय बल्कला साईज असते 32, 34, 36 ते काही बघायची गरज नाही बल्क एक सोबत शिवायचं पाठवून द्यायचं पण हे पर्सनल एकाने जे बुक केलंय त्यांचे व्यवस्थित लक्ष द्यावं लागते कमरेचा माप चेस्ट शोल्डर हात हे सगळं तर असं हे सगळं सर मदत करतात हा हे सरांचे अक्षर आहेत माझे अक्षर खूप छान आहेत आमच्यापेक्षा नाही आहेत माहितीये मी डायरी घेऊन येते आधी माझी आणि टिक करते थोडं बंद कर शाळेत लिहिलंच नाही तर मग काय आता अक्षर दाखवायला आणले बघा डायरी माझे अक्षर खूप खराब आहे आणि काय बोलले तुम्ही शाळेत शिकलीच नाही शाळेत कसं शिकली नाही अक्षर खराबच आहे काय बोलतात माझे कोण करणार हा आगाऊपणा कोण करणार लिहिणार कोण कोण बोललं आगाऊपणा केलं म्हणून तुझ्या आता कशी आहे त्याच्यावरून कळते की आगाऊपणा केले की नाही शाळेत पण भांडत होते मला बोलले की सगळं चौकशी केलं डोंगरे पोलीस हे कोणाचा पत्ता आहे माहिती नाही हे ठेवून देते कोणाचं कोणाला जाईल ते 3 लिहिले त्यांनाच पाठव बरोबर नाही नाही बघते ना मी ज्यांचे लिहिले ते यांचं बुक केलं त्यांचे टिक करते ही अशी डायरी करून ठेवली मी आणि मग बघते कुणाचे पाठवायचे असतात टॅब हे टॅब त्याच्या सगळ्या लिहित जा टॅब म्हणजे मोबाईल सारखं असतं ते काय आपल्या घरी नको नको ते मला जमत नाही हँडल करायला सगळं पहिला मोबाईलचं पण असंच बोलत होते आता त्याचं किडा झाली मोबाईलचं असंच बोलत होते म्हणजे येत नाही फोटो काढता येत नाही हे काढता येत नाही ते काढता येत नाही आता करते ना सगळं आहे हा काय करते मी लिहून घेतलंय असं कलमकारी ब्लाउज त्यांचं सरनेम आणि त्यांनी किती पैसे दिलेत असं पैसे कारण 500 ऑफरला ब्लाउज होतं तर 50% म्हणजे 250 दिलेत आणि ज्याने 2 बुक केलेत त्यांनी 500 दिलेत आणि आता मग मी असं करते आणि जे झाले त्याला असं टिक करायचं आहे पैसे मग त्यांना सांगायचं की आज आम्ही पॅक केलो पोस्टात गेल्यानंतर जेव्हा ते काय होतं करतो आपण पार्सल करतो तेव्हा रजिस्टर्ड पार्सल हा रजिस्टर्ड आणि मग ते नंबर काय मेसेज येते मग त्यांना सांगतो की तुम्ही पैसे टाका मग ट्रॅकिंग आयडी येते तर मग आम्ही पार्सल पुढे पोहोचवतो कारण 2-3 झाले आदल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे आणि मध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण हे होतं कलमकारी जो कपडा होता तो पूर्ण संपला गेलाय अजून एक मला वाटतं 7-8 ब्लाउज होतील तेवढेच होते आणि मी बुकिंग घेतले तर काय करणार मग आता दुसऱ्या पॅटर्नमध्ये कलमकारीमध्ये थोडस कलर कॉम्बिनेशन वेगळं ब्लॅक खूप जण विचारत होते त्या शेडमध्ये 2-3 शेडमध्ये भरपूर ते आणि एकच कपडे आले तर अशी ही डायरी आहे इतकी मोठी माझी डायरी आहे लिहिते मी साडी पण मॅच झाली कुठं साडी मॅच झाली तर कलमकारीच्या कलरला माझी का अरे हा हे खा बरं झालं तुम्ही ते बोले हा कलमकारी ब्लाउज कुठल्या साडीवर चालतो कॉटन सगळ्या साड्यावर चालेल कलर मिक्स कॉम्बिनेशन आहे काठपत्राच्या सगळ्या सिल्क साडीवर चालेल असं फॅन्सी साडीवरती चालेल शिफॉन सगळ्यावरती तुम्ही ट्राय तरी करा तर हा पॅडेड आहे सविस्तर मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितले मी हे कसं शिवले ते आणि डिझाईन असेच मागे हुक आहेत तर आता एक एक ब्लाउज आहेत आणि काय झालं हे काय बोलतो पन्नी आपले पॅकेट ना छोटेवाले संपलेत आता मोठे आहेत आता ह्याच्यात पॅक कसं करायचं तो पण माझा गोंधळच आहे
आधी मी हे टाकते असं करून सगळा गोंधळच आहे माझा. माझ्या नवऱ्याला तर ना सरांना तर असं वाटतं की मी काय कामाचीच नाही. लक्षात राहत नाही तुझ्या हे राहत नाही हे पॅड टाकलेले थोडेसे ब्लाऊज मला ना हे करायला थोडासा त्रास होतो. हे असं करून टाकते तुला असं प्रेस नाही करत. नाही नाही प्रेस नाही करत करताय तर पण तेवढं नाही. तर हे असं आपल्याला पत्त्याला हा पाहिजे ना भाग. हा पत्त्याचा पत्त्याचं टाकून देऊ अगदी कुणाचं हे पॅडेडवाला नाहीतर ह्यांचं त्यांना त्यांचं याला हे आपण एवढं बरं झालं असं एका साईडला कर. एका साईडला करू. हे पॅकेट सेम होते ना छोट्या साईजचे मागवावं लागतील आपणाला परत कारण अजून ब्लाऊजचे मला वाटतं सील करते मला हे अगदी हे काढते मला येतं सगळं असं शिकव सांगतात सर तरी मला ते छोटे. हे किती कितीच बाय कितीच आणलं होतं हे आपण. अरे तुम्हाला माहिती आहे तुम्ही मागवलं मी टेलर असले तरी. हा हे असं करून हे बसलं आता तर आता काय करायचं हे साईजपेक्षा हे प्लॅस्टिकच मोठे झाल्यामुळं. आपण असं काहीतरी केलं होतं एक पुण्याला पाठवलं होतं तेव्हा पण हेच असेच होते. हां असं करूया पॅकिंग असं. हा एक झाला त्याच्यानंतर दुसरं अति पत्ते टाकून घेते मी पत्ते टाकून घेते ग. हा मी लग्नाला गेले होते म्हणून मी तयार झाले नाहीतर बोलते ताई तुम्ही असं कळलं का ना. पण तिथं वाजवायला लागलेत ना आवाज येते येतोय आवाज तेवढा नाही येत आहे. हळदी होती हळदी होती एक आहे संगीता पाटील कुठला कलर यांचे दोन ब्लाऊज आहे का. साईज मोठी झाली की प्रॉब्लेम होतो. हा एक आहे इकडचा माझं डोकं चालेल ना चुकून एखाद्याचं इकडचं तिकडं झालं आणि तिकडचं इकडं झालं तर गोंधळ व्हायचा. हा एक आहे त्यांचा त्याने वेगळं पॅटर्न सांगितलं नाही हा पण नाही या डमी तुम्ही तुम्हाला घालून बसवलं हे तुम्ही त्यांचं आहे त्यांना द्यावं लागेल बटन काढून व्यवस्थित. आपण तुमच्यासाठी वेगळे शिवू. हा एकेकाने असे दोन 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 बुक केलेत त्या ह्याच्याने बटन थोडंसं हे झालं हे पॅडेड नाही आहे त्यामुळं ह्याचं घडीला काही प्रॉब्लेम येत नाही. पॅडेडला म्हणजे थोडंसं असं ते पॅकिंगमध्ये हे होतं आणि ते चुकून खराब झालं तर सगळंच खराब होणार ना. काय काय म्हणतात तुमच्या बायकोचं इतकं छान हे जे ऑफर आले हे केलं कलमकारी ब्लाऊजचं इतकं चांगलं रिप्लाय आला सगळीकडून काय वाटतं तुम्हाला माझ्या कामाबद्दल जरा सांगा. बोलावं जरा बायकोचं कौतुक करावं कधीतरी. लेट नाईट सगळ्या गोष्टी करत बसतो. नेट 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 लाईक नाईट कधी करतो. आज काय सुधरा ना झोप आणले मला जेवण जास्त झालं दीक्षाच्या हळदीचं. दीक्षा म्हणजे आम्ही माझी मला वाटतं पहिलं जिथं राहिलो सेकंड शेजारी कॉलनीत आल्यानंतर माझी मोठी मुलगी प्रेक्षी हा झाल्यानंतर मी किती हा हा त्यानंतर ते समोर आमच्या राहायला आली माझी मोठी मुलगी श्रद्धा. आरामात मला वाटतं 2 वर्षापर्यंत रेग्युलर दुपारी त्यांच्याकडे जेवायची ना ती ते त्यांचं डाळ भात काय माहिती त्यांचं डाळ भात आणि शिरा आणि शेवायची खीर हे तिन्ही पदार्थ इतके छान सर्व स्वयंपाक छान होतो. आणि कसली भाजी होती दुधीची ना वहिनीच्या हातून खूप छान होतात त्या भाज्या. मग तिला माझं आवडायचंच नाही मग रेग्युलर दुपारचं ती त्यांच्याकडे जेवायची म्हणजे जेवायची कसं ना बघे बघेपर्यंत कसं दिवस जातात आणि मुली एकदम मोठ्या 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 होतात. तू आहे तिथंच आम्ही आहे तिथंच आहे मी ऑलरेडीच मोठी झाले आता परत कशी मोठी हो. असं सर त्रास देतात हे योग्य आहे का सांगा. आता तुम्ही मदतीला या आपण कॅमेरा स्टँडवर ठेवू कारण हे मला आता हे छोटं बॅग नाही आहे त्यामुळे मला पॅक करता येत नाही. हा बघा या पटकन पॅक केल्यानंतर मी पाठवते. मला जमतच नाही आहे कारण काय हे बॅगा मोठ्या आहेत आणि सर असं व्यवस्थित पॅकिंग करून देतात. आहेत पॅक करणारे पण असं इमर्जन्सीला सर करतात. बऱ्याच गोष्टीला सर माझी मदत असते सगळ्याच गोष्टीला असते बऱ्याच गोष्टीला काय हे असं
पैकेट मोटे झाल्यामुळे किती त्रास व्हायला लागले पॅकिंगला. आपण मागवलं गेलं ना किती बाय कितीचे, हे एक फुट हे दीड बाय दीड आहे ना का, 12 सव्वा आणि दीड आहे. हे असे हवा पण काढतात, दरवेळेस हवा काढावं लागते, कुठून भरते मला कळतच नाही. ही हवा एक हे बघा किती मेहनत आहे ह्याच्या मागे. झोपायला लागले आज मला. एक हे दोन आणि तीन, अजून एक दोन केलेत. ह्याच्यामध्ये दोन आहेत, ह्याच्यात विदाउट पॅडेड आहे, आणि ह्याच्यात पॅड असल्यामुळे हे थोडंसं तुम्ही पाहू शकता म्हणजे म्हणजे असं फुगलेलं आणि थोडंसं जाड दिसतं. तर आता हे सगळं उद्या पोस्टात जाणार, असे रोजचे पोस्टाने जे पाठवायचे चार पाच पाठवते बल्कमधले, तर ते येऊन घेऊन जातात. आणि ह्याच्यामध्ये सगळं सरांची मदत आहे, कारण हे मला पॅकेट मोठे होते त्यामुळे मला जमतच नव्हतं हे करायला. तर आता हे सगळं ठेवून देते आणि सकाळी पाठवते. जेव्हापासून दिवाळीपासून हे जे ब्लाऊज आहे ऑफर जसे हे केले तेव्हापासून बुकिंग चालू आहे, आणि रोजचे जेवढे जमतात जितके ते होतात तेवढे सगळ्यांचे म्हणजे ब्लाऊज पॅकिंग करून देतो. आहेत माझ्यासोबत जे तिला ते पण सगळे असतात, पण कधीतरी इमर्जन्सी आलं तर सर मदत करतात. आता तुम्ही पाहिलंच असेल पूर्ण मी हे ब्लाऊजचे जे काय आहे ज्यांना पाठवले ज्यांच्यापर्यंत पोहोचले सगळ्यांनी चांगला रिप्लाय दिला आहे की व्यवस्थित बसते. सगळ्यांचे प्रिन्स कट आहेत, कटोरे फोर टक्सवाले कमी प्रमाणात, शक्य तुम्ही प्रिन्स कटच घेतले. कारण का ऑनलाईन जेव्हा मी हे सगळे पार्सल पाठवते तर प्रिन्स कटला खूप छान असा रिप्लाय आला. प्रिन्स कट खरंच सांगते ब्लाऊज खूप छान बसतो, फोर टक्स पण बसतो कटोरीपेक्षा. मी पण सांगेन की प्रिन्स कट थोडासा असं वन साइडेड ते घ्यायचं असेल, हे आता आहे वन साइडेड आहे, तर ह्याच्यात प्रिन्स कट असलं की आपण कम्फर्टेबल असतो. पाठीमागे हुक असले की काय बोलतात असं नेटेड किंवा शिपॉनच्या साड्या ज्या पातळ असतात ट्रान्सपरंटवाल्या, तर त्याच्यात तुम्ही प्रिन्स कट आणि असा राऊंडमध्ये बोट गळा, थोडासा पूर्ण बोट न ठेवता कारण बोटला इकडं शोल्डर कमी येतं, कुणाकुणाला कम्फर्टेबल वाटत नाही. हा कट मला वाटतं 3.5 इंचाचाच घ्यायचा, गळा हा 4 इंचापर्यंत खूप छान बसतो, बॉक्स टाईप तो ब्लाऊज बसतो. तर अशा पद्धतीने मी सगळे माझे जे काही आहेत ऑर्डर रेग्युलर मी पूर्ण करते. थोडंसं लेट व्हायला लागले कारण काय सगळं केल्यानंतर हे एकटीचं करण्याचं काम नाही पॅकिंग करताना. हे बघा आता बॅगा संपले होते तर अशा पद्धतीने आम्हाला पॅकिंग करावं लागले, तर हेही सगळं करावं लागतं कारण आता आणेपर्यंत हे ज्ञान त्यांना पाहिजे आहे. आता हे एकच ब्लाऊज आहे तर व्यवस्थित हे एकच इतकीच घडी झाली. आता हे दोन ब्लाऊज आहेत तर ह्याची हे थोडंसं जास्त हे झालं, आणि हे पॅडेड असल्यामुळं थोडंसं हे असं ह्या बाजूला हा पॅडचा जो भाग आहे ना हा असा दिसतोय ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे सगळं करावं लागतं. जेव्हा मी दिवाळीत हे केले होते इतका छान रिप्लाय येईल मला हे वाटलं नव्हतं, पण इतका छान रिप्लाय आला त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की मी कलमकरी अजून मटेरियल मागवले. हे जे आहे तेही मिळालं तर मी परत चालू करेन. आहेत अजून 10-12 ब्लाऊज होतील इतका अजून तो कपडा बॅलन्स आहे. कारण आता सांगते हे लास्टची जी आजची जी आहे लास्टची ऑर्डर होती, बाकी बुकिंग आहे पण जिथपर्यंत 50% पैसे देत नाही तिथपर्यंत बुकिंग मी कन्फर्म करत नाही. सांगणारे अजून 100 तर आरामात आहेत ब्लाऊजेस असं सांगितलं, पण जिथपर्यंत त्यांचं होत नाही काय आपलं बायकांचं हे पण असतं, सांगताना सांगून जातो आपल्या कामामध्ये बिझी राहतो, नाहीतर राहू दे सोडकशाला मागू परत कधी तर बघू असं होऊन बऱ्याच जणांचं राहतं. जिथपर्यंत कन्फर्म होत नाही आणि मापं पाठवत नाही तिथपर्यंत मी ही ब्लाऊज रेडी करत नाही. तर अशा पद्धतीने मी हे माझं जे काही हे ब्लाऊजचं पहिल्यांदा हे मी ट्राय केलं होतं आणि त्याला इतकं सक्सेसली व्यवस्थित बोलतात ना कामं झाली माझे. आणि पहिल्यांदाच मी प्रयत्न केला आणि असं वाटलं पण की एवढ्या प्रमाणात मला ऑर्डर येतील, खूप ऑर्डर आले. मी जास्तीत जास्त 150 ते 200 कमीत कमी 100 ते 150 असं पकडले होते, पण बल्कमध्ये ऑर्डर आल्यामुळे आरामात आकडा 500 वरती गेला. आणि ऑलरेडी धनश्रीचं शिवले तेव्हापासून सगळ्यांचं चालूच आहे गणपती त्याच्यात, पण दिवाळीपासून कंटिन्यू आहे. आणि माझ्यासोबत जे मदत करायला आहेत त्यांचेही मनापासून आभार, कारण एवढ्या ह्याच्यामध्ये रेग्युलर तेच ब्लाऊज शिवून कुठं ना कुठं थोडासा कंटाळवाणा प्रकार येतो, पण न थकता सगळ्यांनी मला साथ दिली म्हणून हे जे ब्लाऊजचं आहे व्यवस्थित मी जे काही ऑर्डर होते ते पूर्ण करू शकले. ह्याच्या पुढे हे कंटिन्यू मी ऑर्डर ठेवणार आहे, म्हणजे ऑर्डर घेणार आहे, ऑफर पण आहे आणि भरपूर मटेरियल मागवलं आहे. आता वेगवेगळ्या आहे वेगवेगळ्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच एक 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 एक. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.